रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नवतेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे पाटील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयमाला मानेखरात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे तेजस जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळ रांजणीचे व्यवस्थापक डॉक्टर सचिन धडस महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिंगारे माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमराणीकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा संदेश वाचन करण्यात आले त्यानंतर विजयमाला मानेखरात यांनी महिलांचे मानसिक शारीरिक आरोग्य व आहार या विषयावर मार्गदर्शन केले अजयनाथ थोरे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली संप्रदा बिडकर यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती साधावी असे आवाहन केले तसेच तेजस जाधव यांनी महिला बचत गट व कर्ज वितरण या संदर्भात मार्गदर्शन केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले बचत गटातील महिलांनी प्रार्थना गायन केले प्रास्ताविकात कुंदन शिंगारे यांनी सर्व नागरिकांनी या दिवाळी मेळाव्याला भेट द्यावी असे आवाहन केले सूत्रसंचालन आनंद हाबळे यांनी केले आभार कल्पेश उमराणीकर यांनी मानले यावेळी माविमचे जिल्ह्यातील सर्व CMRC चे स्टाफ बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या मालाची विक्री वाढावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे वेलणकर मंगल कार्यालय सांगली येथे दिनांक 9 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत हा मेळावा सुरू राहणार असून त्यात जिल्हाभरातील 35 महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले दिवाळी फराळ फराळाचे विविध मसाले ड्रायफ्रुट्स कलाकुसरीच्या वस्तू आकाशकंदील पणत्या लाईटच्या माळा लहान मुलांची खेळणी अगरबत्ती सुवासिक अत्तरे उठणे ज्वेलरी लहान मुलांची कपडे केरसुणी व झाडू विविध खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू एका छताखाली मिळणार आहेत तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे